वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एम एच सेट एक्झाम पेपर एक प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत। यापूर्वी आपण पार्ट वनमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 30 पर्यंत प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर त्यांचं विश्लेषण पाहिलेलं आहे। तर आता आपण प्रश्न क्रमांक 31 ते 60 यावरील जे काही प्रश्नांचं विश्लेषण आहे ते पाहणार आहोत। आणि हा जो पेपर आहे 16 एप्रिल 2017 पेपर आहे आणि सेट आहे ए। तर चला, पुढीलपैकी कोणता पर्याय अंकश्रेणी पूर्ण करेल? तर 7, 15, 31 आणि ॲन्सर नंबर बी आहे 63, 127। बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित हे प्रश्न आहेत। क्वेश्चन नंबर 32, पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? बी डी एफ, एच जे के, एच जे एल, रिकामी जागा वाय डब्ल्यू वाय ए, ॲन्सर नंबर बी ओ क्यू एस। तुम्ही जर व्यवस्थितरित्या सांकेतिकीकरण किंवा शब्दांचे किंवा लेटर्स तुम्ही पाहिले तर तुम्हाला याच्यामधून येऊन जाईल। क्वेश्चन नंबर 33, एका सांकेतिक भाषेत ट्रेन हा शब्द एस एच झेड जे एम असा रूपांतरित केला तर त्याच भाषेत स्टडी हा शब्द कसा लिहिता येईल? ॲन्सर नंबर ए आर यू टी एक्स, रूट एक्स असा लिहिता येईल। क्वेश्चन नंबर 34, पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, विद्यार्थी आणि मुली यांमधील संबंध बरोबर दाखवते? ॲन्सर नंबर ए। क्वेश्चन नंबर 35, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही। नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही। तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल? हे जमली काय किंवा क्रमानुसार आपल्याला लावायचं आहे। तर त्याच्यामध्ये जो क्रम आहे, उतरता क्रम आपल्याला पाहायचा आहे, चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा। क्वेश्चन नंबर 36, पुढील विधानांच्या आधारे कोणते निष्कर्ष काढता येतात? विधान अ, सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत, काही राजकारणी व्यावसायिक आहेत, एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही। निष्कर्ष एक, निष्कर्ष दोन, सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत। ॲन्सर नंबर डी, एक व दोन्हीही नाही अनुसरतात, म्हणजे दोन्हीही जे निष्कर्ष आहेत ते योग्य नाहीत। क्वेश्चन नंबर 37, पुढील आकृतीत इथं ग्राफ दिलेला आहे, बार ग्राफ। आकृतीत C1, C2, C3 आणि C4 या 4 कंपन्यांच्या 3 सलग वर्षाच्या निर्यातीचा कोटी रुपयांमध्ये आलेख दिला आहे। याच्यामध्ये जो बार ग्राफ दिलेला आहे किंवा 3 ABCD किंवा C1, C2, C3, C4 ह्या 4 कंपन्या आहेत आणि यांचा जो ग्राफ आहे, कमाईचा किंवा निर्यातीचा जो ग्राफ आहे, तो चढत्या उतरत्या क्रमामध्ये व्यवस्थितरित्या 4 कंपन्यांचा इथे दिलेला आहे। 2013, 2014 आणि 2015 या 3 वर्षाचा दिलेला आहे। या 3 वर्षाच्या कालावधीत कोणत्या कंपनीच्या निर्यातीची विचरणशीलता सर्वाधिक आहे? आता कोणत्या कंपनीची विचरणशीलता जास्त आहे, मीन्स एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात? ॲन्सर नंबर बी C1। तर C1 आपल्याला जर पाहिलं तर याच्यामध्ये ब्लॅक ग्रे कलरचं दिसत आहे। 38, वरील प्रश्नातील आकृतीवरून या 3 वर्षाच्या कालावधीत कोणत्या 2 कंपन्यांची सरासरी निर्यात साधारण समान आहे? C1 व C3 निर्यात साधारण समान आहे। C1 आणि C3 आपल्याला पाहता येईल। C1 म्हणजेच ग्रे आणि C3 त्याच्यामध्ये पाहता येईल। तर नेक्स्ट 39 नंबरचा क्वेश्चन, एका शास्त्रज्ञाने प्रयोग करून 11 निरीक्षणे नोंदवली, नंतर त्याने त्या 11 निरीक्षणांवरून सरासरी, मध्यगा, विचलन, कमाल निरीक्षण व किमान निरीक्षण काढले। त्यानंतर त्याच्या लक्षात आले की 54 व 43 ही 2 निरीक्षणे नजरचुकीने 45 व 34 अशी नोंदवली गेली होती। वरील माहितीवरून खालीलपैकी कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत? तर याच्यामध्ये फक्त पहिलं उदाहरण सत्य आहे, सुधारित सरासरी ही जुन्या सरासरीपेक्षा अधिक असेल। ॲन्सर नंबर डी। क्वेश्चन नंबर 40, पुढील पाय आकृतीत पायग्राफ आहे याच्यामध्ये दिलेला,
महाविद्यालयीन विविध क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिली आहे. जे काही खेळ आहेत, गेम्स आहेत, ते गेम्समध्ये सहभागी झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या टक्क्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये 32% आहे, बास्केटबॉलमध्ये 12% आहे, टेनिसमध्ये 8% आहे, बॅडमिंटनमध्ये 16% आहे, फुटबॉलमध्ये 14% आहे. नॉट इन्वॉल्व इन एनी गेम्स, कोणत्याही खेळामध्ये सहभागी नसलेले असे विद्यार्थी आहेत 18%. या महाविद्यालयात 5,240 विद्यार्थी असल्यास खालीलपैकी कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत? तर 5,240 म्हणजे 100%. 100%तून याचा जे काही विद्यार्थी आहेत ते व्यवस्थितरित्या आपल्याला काढायचे आहेत. तर बॅडमिंटनच्या पकडीचा केंद्रीय कोन साधारणतः 58° आहे. किमान एका क्रीडा प्रकारात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण 4,297 आहे. टेनिस खेळाच्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा साधारणतः 500 कमी आहे. ॲन्सर नंबर ए, 1 आणि 2 हे दोन्हीही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 41, पुढील आकृतीत 7 शहरे व त्यांना जोडणारे रस्ते दर्शवले आहेत. बाणाने दिशा दर्शवलेले रस्ते एकेरी असून बाण नसलेली रस्ते दुहेरी आहेत. बाण जे नसलेले रस्ते दुहेरी आहेत. व्ही या शहरापासून आर या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही शहरातून दोनदा न जाणारे किती विभिन्न मार्ग आहेत? डायरेक्ट ॲन्सर पाहणार आहोत आपण. ॲन्सर नंबर डी, 6 मार्ग विभिन्न आहेत, न जाणारे 6 विभिन्न आहेत. क्वेश्चन नंबर 42, या प्रश्नासाठी देखील वरील प्रश्नातील आकृतीचा वापर करा. समजा टी व आर या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत क्यू या शहरापासून आर या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही शहरातून दोनदा न जाणारे किती मार्ग आहेत क्यू आणि आर या शहरातून? क्यू आणि आर, तर ॲन्सर नंबर इथं येणार आहे डी, म्हणजेच 2 मार्ग विभिन्न. इंटरनेटच्या संदर्भात HTTP या लघुरूपाचे विस्तार रूप कोणते? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, ॲन्सर नंबर सी. क्वेश्चन नंबर 44, खालीलपैकी चूक जोडी ओळखा. JPG ग्राफिक फाईल, TTF हे जे आहे बी नंबरचं ऑप्शन हे चुकीचं आहे, वर्टेक्स फाईल, WAV ऑडिओ ध्वनी फाईल, EXE एक्झिक्युटेबल फाईल. क्वेश्चन नंबर 45, डिजिटल साठवण एककाचा खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? ॲन्सर नंबर डी, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट. क्वेश्चन नंबर 46, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ICTचे क्वेश्चन्स आहेत. इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेबपेज निर्माण करण्याची व संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्व्हर ॲप्लिकेशन सुविधेला काय म्हणतात? ॲन्सर नंबर डी, विकी म्हणतात. क्वेश्चन नंबर 47, इंटरनेटवरील सुविधांचा पुढीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे? IMDB, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. ॲन्सर नंबर सी, विकिपीडिया, जिमी वेल्स जे ज्यांनी जे विकास केलेला आहे त्यांचं नाव किंवा इन्व्हेन्शन केलेलं आहे त्यांचं नाव. भोपाल दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली? ॲन्सर नंबर ए, मिथाईल आयसोसायनेट केमिकल. क्वेश्चन नंबर 50, पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात? ॲन्सर नंबर ए, मलमूत्र. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते? खाडी. क्वेश्चन नंबर 52, क्वेटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश जागतिक तापमानात घट करणे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. आंतरराज्यात पाण्याचा वापर करून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या 2 राज्यात मतभेद आहेत? ॲन्सर नंबर सी, कर्नाटक व तामिळनाडू. क्वेश्चन नंबर 54, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? ॲन्सर नंबर ए, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 55, शैक्षणिक धोरण 2016 कोणते 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे? ॲन्सर नंबर ए, उपलब्धता अवेलेबिलिटी, परवडणारे शिक्षण अफोर्डेबल एज्युकेशन, स्नॅम अँड नी इक्वेबिलिटी, दर्जा आणि उत्तरदायित्व स्टेटस अँड अकाउंटेबिलिटी. क्वेश्चन नंबर 56, मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या रिकामी जागा यांनी केली. ॲन्सर नंबर बी, स्वामी विवेकानंद. विद्यापीठ कायदा 1994 कलम व त्यातील
तरतूद हे अचूक ओळखा. नियम 81 संलग्नीकरण व मान्यतेसाठी शर्ती. आर्टिकल 81 कंडिशन्स फॉर आर्टिफिशियल अफिलिएशन अँड रिकग्नेशन्स. नियम 82 परवानगी मिळवण्यासंबंधीची कार्यपद्धती. आर्टिकल 82 प्रोसिड्युअर ऑफ परमिशन्स ऑफ ग्रँट. नियम 83 संलग्नीकरण करण्याची. आर्टिकल 83 अफिलिएशन्स प्रोसिड्युअर. नियम 84 महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यपद्धती. आर्टिकल 84 प्रोसिड्युअर ऑफ ग्रँट ऑफ अफिलिएशन्स टू कॉलेज. ॲन्सर नंबर डी 1, 2, 3, 4 बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 58 सॅम पित्रोदा यांनी रिकमजगा म्हणून काम पाहिले. ॲन्सर नंबर बी राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष मीन्स NKC चे चेअरमन. क्वेश्चन नंबर 59 पशुवैद्यकीय शिक्षण हे रिकमजगा शिक्षणाशी निगडीत आहे. ॲन्सर नंबर वैद्यकीय आणि कृषी. क्वेश्चन नंबर 60 AICTEचा पूर्ण विस्तार काय. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद इंग्लिशमध्ये ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरता आणि सेट एक्झाम्स रिलेटेड एक्झाम्सचे विश्लेषण किंवा पेपर्स बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.